तीस तारीख झाल्यावर 21 तारखेला अजित पवार मंत्रालयात होता पुन्हा, तेव्हा तुमच्यातलेच काही जण आले, कुठली मिटिंग घेतली, काय चर्चा झाली? म्हणजे मिटिंग घेतली सांगितलं तरी, अरे तुम्ही तर आचारसंहितेचा भंग केला, मिटिंग घेतली त्यावेळेस. एक मिनिट, अनधिकृत बांधकाम, अनधिकृत हे होल्डिंग पडलं त्याच्याबद्दल पण सरकारने आदेश काढले, सगळीकडची अनधिकृत बेकायदेशीर होल्डिंग काढा, आणि त्याच्याबद्दलचा धडक कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झाला. त्याकरता आम्ही तर पहिल्याच दिवशी 21 तारखेलाच आम्ही त्यांना कळवलं की अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या मिटिंग घेणं, आढावा घेणं गरजेचं असतं. काही काही वेळेस ते परवानगी देतात नाही असं नाही, आणि त्याप्रकारे कधी तातडीच्या पाणीपुरवठा योजना सुरू कराव्या लागतात, काही पिण्याच्या पाण्याचे टँकर, काही बोअरवेल त्याचं ॲक्विजिशन करावं लागतं, विहिरी जवळच्या ताब्यामध्ये घ्याव्या लागतात, अशा बऱ्याच गोष्टी, चारा डेपो वेळ पडली तर सुरू करावे लागतात, छावण्याची मागणी आली तर जनावरांच्या छावण्या सुरू कराव्या लागतात, बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. पण आमची अडचण काय झाली, इथं चौथा टप्पा संपला, आपलं झालं, आपला पाचवा टप्पा संपला, आणि बाकीकडे 2 टप्पे होते. तेव्हा केंद्र सरकारचं तर तिथं फोन केला तर सध्या कोड ऑफ कंडक्ट आहे, फोन ठेवायचे, म्हणजे तिथं तर तसं चाललं होतं, कारण अजूनही तिथं आचारसंहिता चालूच आहे.